एनए संकल्पना आता हद्दपार होणार आहे, कारण एनएसाठी आता परवानगी घेण्याची गरज भासणार नाही. महसूल खात्यानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे ज्यांना पूर्वी एनएची आवश्यकता होती त्यांना यापुढे एनएची आवश्यकता लागणार नाही. केवळ वर्ग 2 जमिनींसाठीच जिल्हाधिकारी यांच्याकडे एनएसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र या व्यतिरिक्त दुसऱ्या जमिनींसाठी एनएची गरज नाही, त्यामुळे एनएसाठी होणारी पिळवणूक थांबणार आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, आता एनएची गरज लागणार नाहीये, राज्य सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय, किती महत्वाचा आहे, याचा काय परिणाम होऊ शकतो? हिमालय राज्याच्या स्थापनेपासून एनए संकल्पना राज्यात होती आणि एखादी कृषी जमीन असेल तर ती अकृषी करण्यासाठी, म्हणजे शेत जमिनीवर एखादं बांधकाम करण्यासाठी राज्य सरकारकडे एनए साठी अर्ज करावा लागायचा. काही ठिकाणी जिल्हाधिकारी यासाठी परवानगी द्यायचे, काही ठिकाणी हे अधिकार त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला होते. मात्र एनए मिळवण्यासाठी अनेकदा एनए करणाऱ्या व्यक्तीला प्रचंड त्रास व्हायचा, अर्ज करणाऱ्या व्यक्तीला प्रचंड त्रास व्हायचा, त्याची पिळवणूक व्हायची, अडवणूक व्हायची. त्यामुळे राज्य सरकारने आता एनए संकल्पनाच पूर्णपणे बाद करण्याचा निर्णय घेतलाय. आणि ही संकल्पना बाद झाल्यानंतर याच्या पुढे यापूर्वी ज्या ज्या जमिनीसाठी एनए अर्ज करावा लागायचा त्या जमिनीसाठी आता अर्ज करावा लागणार नाहीये. एखाद्या शेतकऱ्याला आपल्या शेतात घर बांधायचं तर पूर्वी एनएसाठी त्याला अर्ज करावा लागायचा, त्याच्यातून त्याची प्रचंड अडवणूक व्हायची, काही ठिकाणी त्याला पैसे दिल्याशिवाय, लाच दिल्याशिवाय ही परवानगी मिळायची नाही. मात्र आता ती पिळवणूक जी आहे ती थांबणार आहे. हिमाले, या ही एनए संकल्पना हद्दपार करण्यामध्ये दुसरा एक दीपक आमच्याशी असे संपर्कात राहा. आपल्या बरोबर स्वाभिमानचे नेते खासदार राजू शेट्टी आहेत. सर, काय सांगाल, राज्य सरकारनं आता एनए ची गरज राहणार नाही असा निर्णय घेतलेला आहे, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? वर्षानुवर्षे शेतकऱ्यांची शेती तोट्याची राहिलेली आहे, तरी सुद्धा शेतकऱ्यांना तोटा सहन करून वेळप्रसंगी अर्धपोटी राहून शेती जपून ठेवलेली आहे. त्यामुळं त्याचा सहकृषक कारणासाठी जर वापर करायचा असेल तर त्याचा संपूर्णपणे अधिकार हा शेतकऱ्याकडे असला पाहिजे. परंतु अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आपल्या जमिनीतला काही तुकडा अकृषक करण्यासाठी, उदाहरणार्थ घर बांधण्यासाठी किंवा शेती उमानावर प्रक्रिया करणारा एखादा छोटा उद्योग उभा करण्यासाठी जर करायचा असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि विशेषतः महसूल खात्याकडे एवढे खेटे लागायचे आणि एवढे करून सुद्धा पैसे दिल्याशिवाय त्याचं काम होत नव्हतं. आमचं म्हणणं एवढं आहे की हा तोट्याची शेती असताना सुद्धा केवळ जमिनीवरनं आणि काळ्या मातीवरनं प्रेमापोटी आम्ही वर्षानुवर्षे हा जमिनीचा तुकडा जपून ठेवलेला आहे. मग त्याचा इतर कारणासाठी उपयोग करायचा असेल तर तो फक्त आणि फक्त आमचाच अधिकार असला पाहिजे. सरकारनं आणि महसुली अधिकाऱ्यांनी त्यासाठी पैशाच्या अपेक्षेनं आम्हाला आडकाठी करू नये, ही आमची अपेक्षा होती. उशिरा करून आम्हाला न्याय मिळाला याचा आनंद वाटतो. धन्यवाद सर. Zee24 ही प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल दीपक पातुसे, आपल्यालाही धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.